गुजरातमध्ये सत्ता मिळवायची असेल तर पाटीदार समाजाची मतं जुळवणं आणि ती आपल्या बाजूनं वळवणं अत्यंत महत्वाचं असतं त्यासाठी पाटीदार समाजाचं नेतृत्व करणारा नेता म्हणून नरेश पटेल यांच्याकडे अगदी हक्कानं पाहिलं जातं त्याचं कारण म्हणजे नरेश पटेल यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी असलेल्या भेटीगाठी आणि एक कारण दिलं जातं ते म्हणजे सत्तेत पाटीदार समाजाचं वर्चस्व राहावं यासाठी नरेश पटेल कायम ऍक्टिव्ह असतात आता जेव्हा गुजरातमध्ये तिरंगी लढत होते आहे तीनही पक्ष गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याचा दावा करत आहेत तिथेच नरेश पटेल हे देखील राजकारणात येण्याची चर्चा रंगली आहे या चर्चेपाठोपाठ काँग्रेस आप आणि भाजप अशा तीनही पक्षांनी गळ टाकून नरेश पटेल यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळेच नरेश पटेल कोण आहेत हे जाणून घेणं महत्वाचं असतं तेच आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब अल्पूर यासारख्या बी जे पीवर टीका करणाऱ्या तरुण नेत्यांना आपल्या बाजूला करून भाजपने सत्ता राखण्यासाठी चांगली रणनीती आखली आहे या तरुण नेत्यांबरोबर पाटीदार समाजातील तरुण ज्यांच्याकडे आयकॉन म्हणून बघतात ते नरेश पटेल हे वेगळं नाव वरवर दिसता वाटत असलं तरी गुजरातच्या राजकारणात अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणतात इलेक्शनच्या काळात नरेश पटेल हे जास्त ऍक्टिव्ह होतात प्रामुख्यानं पाटीदार समाजातल्या सिनियर्सना उमेदवारीचं तिकीट मिळवून देणं ते महत्वाच्या खात्यांवर त्यांची नेमणूक होणं यासाठी नरेश पटेल हे आपली सूत्र चालवतात किंवा मग हालचाली करतात गुजरात मधले किंग मेकर म्हणून पाटीदार समाजाकडे पाहिलं जातं आणि म्हणून पाटीदार नेत्यांना गुजरातच्या राजकारणात विशेष महत्व असतं गुजरातच्या सहा करोड जनतेमध्ये पंधरा ते सोळा टक्के पाटीदार समाज आहे एकशे ब्याऐंशी पैकी पन्नास सीटवर पाटीदार समाजातल्या मतांवर उमेदवारांचं यशापयश ठरत असतं पंचवीस वर्ष केशुभाई पटेलांपासून ते नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये यश मिळवून देण्याचं श्रेय हे पाटीदार समाजाचंच मानलं जातं पण पाटीदारांची भाजपवर नाराजीही दुर्लक्षित करता येणार नाही त्याच पाटीदार समाजाचे नरेश पटेल हे नेते आहेत भाजपवरील पाटीदार समाजाची नाराजी कमी करण्यासाठी आणि पाटीदार मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपला नरेश पटेल यांची गरज निश्चितच आहे तशा हालचालीही पक्षातून सुरू असल्याचं कळतं गुजरात निवडणुकीच्या काळात कोणत्याही पार्टीचे सदस्य नसलेले नरेश पटेल हे चर्चेत येण्याचं महत्वाचं आणखीन एक कारण म्हणजे कोडलधाम ही धार्मिक संस्था खोडलधाम या धार्मिक संस्थेचे नरेश पटेल हे चेअरमन आहेत नरेश पटेल हे एक तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजात ओळख आहे आणि आता ते राजकारणात येण्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे कारण तशी त्यांची इच्छा असल्याचं चा बोललं जात आहे असंही म्हटलं जातंय की गुजरातमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप आणि आप बरोबरच काँग्रेसनेही नरेश पटेल यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत छप्पन्न वर्षांचे नरेश पटेल हे त्यांच्या समाजातल्या युथचे आयकॉन आहेत एक हजार कोटी रुपयांचं खोडल मातेचं देऊळ झालंय ते नरेश पटेल यांच्या प्रयत्नामुळे नरेश पटेल हे राजकारणात एंट्री मारणार याची चर्चा सुरू झाली कारण अशोक गेहलोत तसंच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळेच हार्दिक पटेलांनी तर नरेश पटेलांना काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणही दिलंय हार्दिक पटेलही नरेश गुरु मानतात पाटीदार समाजासाठी हार्दिकनं केलेल्या आंदोलनासाठी नरेश पटेल यांनी त्यांना बरीच मदतही केली होती असंही दिसतंय की नरेश पटेल हे काँग्रेससाठी काहीसे सॉफ्ट आहेत केजरीवाल यांच्याबरोबरही नरेश पटेल यांची जवळीक वाढली आहे अशी ही चर्चा आहे की केजरीवाल नरेश पटेल यांना पंजाब कोट्यातून राज्यसभेतही पाठवण्यासाठी तयार होते पण काहीतरी बिनसलं आणि ही गोष्ट झाली नाही भाजपच्या काळात झालेल्या पाटीदार आंदोलनावेळीपासूनच नरेश पटेल हे भाजपसाठी उपयोगी आहेत पाटीदार आंदोलनावेळी नरेश पटेलांची गुजरात सरकारनं मदत घेतली होती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी तर दावा केलाय की नरेश पटेलांना चांगलं राजनैतिक स्टेटस हे फक्त भाजपच देऊ शकेल अशातच दिवाळीच्या आधी नरेश पटेल हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशी भेट घेऊन आले गुजरातमध्ये पाटीदारांच्या दोन उपजाती आहेत एक लेवा पटेल आणि दुसरी कडवा पटेल लेवा पटेलांची लोकसंख्या साठ टक्के तर कडवा पटेलांची लोकसंख्या चाळीस टक्के आहे मागच्या निवडणुकीत भाजपला त्रेसष्ट टक्के मतं ही लेवा पटेल समाजाकडून मिळाली तर कडवा पटेलांची त्र्याऐंशी टक्के मतं ही भाजपला मिळाली नरेश पाटलांवर प्रत्येक पक्षाचा डोळा असण्याचं कारण म्हणजे ते साठ टक्के लोकसंख्या असलेल्या लेवा पाटील समाजातले आहेत सौराष्ट्रातल्या अकरा जिल्ह्यांसह सुरतमध्ये पटेलांचा प्रभाव आहे नरेश पटेलांची आणखी एक ओळख आहे की ते उद्योगपती आहेत राजकोटमधून चालणाऱ्या ब्रासवर्स कंपनीचे ते एम आहेत ऑटोमोबाईल ते एअरक्राफ्टच्या इंजिनचं मॅन्युफॅक्चरिंग ही कंपनी करते नरेश पटेलांचं स्वप्न तर सैन्य दलामध्ये जाण्याचं होतं पण वडील रवजीभाई यांच्या सांगण्यावरून नरेश यांनी फॅमिली बिझनेस सांभाळण्यात लक्ष घातलं पाटीदार समाजातलं नेतेपदही नरेश पटेल यांना त्यांच्या वडिलांकडून वारशानं मिळालंय नरेश यांचे वडील रवजीभाई यांनी पटेल विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी हॉस्टेल उभारली होती राजकोटपासून थोड्या अंतरावर असलेल्या कागवाड इथून नरेश पटेल त्यांचं धार्मिक आणि सामाजिक काम करतात याच गावात लेवा पाटीदारांच्या कुलदेवीचं खोडियार मंदिर पाटीदारांनी बनवलं हे देऊळ नरेश पटेल यांच्यासाठी राजकारणासाठीचं लॉन्चिंग पॅड बनलंय श्री खोडलधाम ट्रस्टचे नरेश पटेल हे प्रमुख आहेत तसंच ग्रुपचे चेअरमन करसन पटेल सुजलॉन ग्रुपचे तुलसी ताती झायडस कॅडेला चेअरमन पंकज पटेल अशा लेवा पटेल समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना नरेश यांनी खोडलधाम ट्रस्टमध्ये ट्रस्टी बनवले सुरतचे अनेक मोठे हिरे व्यापाऱ्यांची नरेश पटेल यांच्याशी खास मैत्री आहे ट्रस्टच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी आणि शरद पवारही आजवर सहभागी झालेत मागच्या वर्षी नरेश पटेल हे पाटीदार समाजाच्या कुलदेवी मंदिरातर्फे आयोजित गुजरात निवडणुकांसंदर्भात जे विचारमंथन कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये कडवा आणि लेवा पटेलांबरोबर नरेश पटेल हे बसले होते यावरूनच त्यांच्या ताकदीचाही अंदाज येतो कारण शक्यतो गुजरातमध्ये कडवा आणि लेवा पटेल एकत्र दिसत नाहीत पण राजकारणात मात्र दोन्ही पटेलांचं मत हे सारखंच असतं नरेश पटेलांचं मत आहे की पाटीदार समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवायचं असेल तर सर्वांची सोबत महत्वाची आहे महत्वाचं म्हणजे गुजरातमधला प्रत्येक समाज हा त्या त्या धार्मिक स्थळावरून येणारा जो मेसेज आहे त्याच्यावर भर देत असतो खोडलधाम जिथे नरेश पटेल हे चेअरमन आहेत ते लेवा पटेल समाजाचं श्रद्धास्थान आहे राजकारणात अशा धार्मिक स्थळावरून दिलेल्या आदेशाचं पालन करण्यावर समाज हा भर देत असतो राजकारणी याचाच वापर मतांचा जोगवा पदरात पडण्यासाठी करतात म्हणूनच या निवडणुकीत नरेश पटेल यांचं महत्वही वाढलंय गुजरातच्या निवडणुकीतले महत्वाचे चेहरे राजकारण आणि मतदारांचा कल या सर्वावर आपलं लक्ष असणार आहे त्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि तकच्या युट्यूबवर याबद्दलचा व्हिडिओ देखील पाहता येईल